स्टूडेंट्स मुलांनो आपण पार्ट चार शुरू केलाय आहे ना। पार्ट चार मध्ये दुसरी वेल सॉरी ई आणि ई म्हणजे पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी लहान ई आणि मोठी शिकत आहोत। त्यापैकी आपली पहिली वेलांटी म्हणजे यानी हमने छोटी ई और उस छोटी की मात्रा और छोटी ई की मात्रा से बनने वाले शब्द और उस पर आधारित एक्सरसाइज कंप्लीट कर लिया है। म्हणजे आपण पहिली वेलांटी त्यावर आधारित अभ्यास आणि त्यांच्यापासून तयार होणारे शब्द जे आहे ते कंप्लीट केलेले आहे। आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया दुसरी वेलांटी म्हणजे मोठी। ठीक आहे, मोठी शिकूया। आता मोठी जी मात्रा असते त्याला कसं वाचन करतो आपण? दुसरी वेलांटी वाचतो ना। तर दुसरी वेलांटी मोठी म्हणजे दुसरी वेलांटी। तर दुसरी वेलांटी म्हणजे मोठी ई त्यापासून आता कोणकोणते शब्द तयार होऊ शकतात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय बच्चों, सबसे पहले आपको जो बोर्ड पे मैंने पिक्चर्स ड्रॉ किए हैं इनको देखकर पहचानना है। ओके, जे चित्र मी काढलेलं आहे बोर्डवर ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्यांना ओळखायचं आहे ते कशाचे चित्र आहे, त्यांची नावे आपल्याला यांच्या खाली लिहायची आहे। तर बघा सर्वप्रथम पहिलं पिक्चर दिसत आहे ना तुम्हाला, फर्स्ट पिक्चर दिखाई दे रहा है आपको, दिखाई दे रहा है। तो देखो इसमें क्या दिख रहा है, काय आहे हे कळत आहे तुम्हाला, काय आहे समझ में आ रहा है? यस, ही काय आहे, टंग दिखाई दे रही है आपको, दिखाई दे रही है ना, ये किसी का माउथ है और ये टंग है। टंग यानी क्या होती है, हमारी जीभ होती है। तब याला मराठी मध्ये सुद्धा आपण जीभ म्हणतो। तर जीभ काय आहे, ही काय आहे, आपल्याला ह्या चित्रामध्ये हे सांगायचं आहे, हे काय दिसत आहे। ठीक है ना, आपको ये बताना है, ये तो पूरा आपका माउथ है, समझ में आ रहा है? अब हमें ये बताना है कि क्या है। तो ही आहे जीभ, तर जीभ लिहिताना आपण कसं लिहूया मग? सर्वप्रथम ज, ओके, ज लिहायचं। ज ला आता काय द्यायची, दुसरी वेलांटी। मग ज ला लावू आपण दुसरी वेलांटी जी आणि ह। कोणता शब्द तयार झाला, जी भ झाला ना। जीभ या शब्दामध्ये काय लागलेली आहे, दुसरी वेलांटी। मतलब जीभ यहाँ जो शब्द हमने लिखा उसमें बड़ी ई की मात्रा लगी है, दिखाई दे रही है ना। तो ऐसे ही बड़ी ई की मात्रा लगाकर हम कुछ शब्द बनाएंगे, मोठी ई म्हणजे दुसरी वेलांटी पासून शब्द बनवेल। तर जीभ या शब्दामध्ये ज ला दुसरी वेलांटी लागलेली, जिथे आपण अंडरलाइन केलेलं आहे ना, ज्या हमने अंडरलाइन किया है, या क्या है, बड़ी ई की मात्रा लगी हुई है। आता दूसरा चित्र, अब सेकंड पिक्चर देखते हैं। सेकंड पिक्चर में क्या दिखाई दे रहा है, कुछ समझ में नहीं आ रहा है। करते का काय आहे, इथे एक बॉक्स आणि समजा ही एक प्लेट आहे, एक ट्रे, एक प्लेट आहे, त्या प्लेट मध्ये काहीतरी ठेवलेलं आहे ना। एक प्लेट है, उसमें कुछ तो भी रखा है। अब क्या है पता नहीं, किसी चीज के छोटे छोटे टुकड़े करके रखे गए हैं, ठीक है ना, पीसेस करके रखे हुए हैं। अब ये पीसेस किस चीज के ही टुकड़े कशाचे आहेत, तर बघा हे आहे पनीर। समजा हे पनीरचे तुकडे आहे, ठीक आहे, कशाचे, पनीराचे। आता पनीर लिहिताना मग आपण कसं लिहू, अब हम पनीर लिखेंगे, तो पनीर कैसे लिखेंगे, तो हम लिखेंगे प न नी। नी म्हणजे आता न ला ई ची मात्रा लावायची, ठीक आहे, ई ची मात्रा म्हणजे वेलांटी लावायची। पण कोणती वेलांटी लावूया, दुसरी वेलांटी। प न न ला दुसरी वेलांटी नी आणि र, शब्द तयार झाला पनीर। हे सब पनीराचे तुकडे आहेत, हे पनीर के पीसेस है, और पनीर यहाँ लिखते समय हमने न में बड़ी ई की मात्रा लगाई है। ध्यान रखना है, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प ला सॉरी न ला दुसरी वेलांटी लावून आपण पनीर हा शब्द तयार केला आहे। पनीर मध्ये न ला काय लागलेली आहे, दुसरी वेलांटी। ओके, नंतर तीसरे चित्र बघा, नेक्स्ट पिक्चर देखिए बच्चे, इसमें क्या दिखाई दे रहा है आपको? ये पिक्चर को देख के आप समझ रहे होंगे कि ये क्या है, किस चीज का पिक्चर है, काय आहे ही, यस, ये ट्रेन है ना, ट्रेन है, ट्रेन के डिब्बे आपको दिखाई दे रहे हैं, ये इसका इंजन है और ये उसके एक एक डिब्बे है। अब ट्रेन कहाँ चल रही है, पटरी पे से चल रही है, चल रही है ना, रुड़ावरून धावत है। ट्रेन कुठे धावते, रुड़ावर। ट्रेन म्हणजे ट्रेन ला, ट्रेन को हम हिंदी में क्या कहते हैं, रेलवे कहते हैं ना। अब उसको मराठी में क्या कहा जाएगा, त्यालाच मराठी मध्ये आता काय म्हणतात, तर रेल्वेला किंवा ट्रेनला मराठी मध्ये म्हणतात, काय म्हणतात, बघा मी लिहिते इथे, इसका नाम लिख रहे हैं हम मराठी में क्या करते हैं, बढ़िया, आप इसको वजन से निकाली है,
आचा खाना म्हणजे आ ग ग ग ला आचा खाना का ड आणि ड ला दुसरी वेलांटी आहे द द ला लागली आहे दुसरी वेलांटी तर काय कोणता शब्द तयार झाला आ ग गा डी कोणता शब्द बन गया आ ग गाडी आगगाडी म्हणजे होते ट्रेन आगगाडी आणि काय होती है ट्रेन तो हमने जो तीन शब्द पढ़े अभी जे आम्ही आता तीन शब्द बघितले जीप पनीर आणि आगगाडी या तीनही शब्दामध्ये कोणती मात्रा लागलेली आहे कोणती वेलांटी लागलेली आहे यस या तीनही शब्दामध्ये मोठी ई म्हणजे दुसरी वेलांटी लागली बड़ी ई की मात्रा लगी हुई है तो ऐसे ही बड़ी ई की मात्रा लगाकर हम और भी कुछ शब्द देखने हैं आणखी काही शब्द बघूया तसेच प्रकारे आणखी हमने देखो बच्चों ये क्या ड्रॉ किया था ओळखायचं आहे तुम्हाला मी काय काढत आहे काय आहे हा क्या दिखाई दे रहा है दीपक है ना हा काय आहे दीपक हमने इसको दीवा जेव्हा आपण पहिली वेलांटी बघितली तेव्हा तिथे आपण लिहिला होता द दला पहिली वेलांटी दी आणि वा पहिली वेलांटी लावू आहे ना द ला आपण पहिली वेलांटी देऊन दिवा हा शब्द लिहिला होता पण दिवालाच आणखी दुसरं काय शब्द नाव आहे दिए काही और दुसरं जसं एक चीज के दो दो तीन नाम होते ना जसे पेड़ को पेड़ वृक्ष तरु कहा जाता है म्हटलं जाते तशाच प्रकारे याला सुद्धा आणखी दुसरी नावे आहेत दोस्त नाव कोणतं आहे तर बघा दिवा दिवा हा यामध्ये पहिली वेलांटी तसंच वैसे ही इसको दीपक दी प क दीपक यहाँ भी शब्द इसके लिए यूज किया जाता है तो दीपक या शब्द मध्ये काय लागलेली आहे दुसरी वेलांटी अब सेम पिक्चर आहे ना एकच चित्र आहे पण त्याची जे नाव आहे आपण वेगवेगळी लिहिली त्या दोन्ही वेगवेगळ्या नावामध्ये त्यांची जी मात्रा चिन्ह आहे ते बदललेलं आहे ना एक ही नाम है पता है हमें लैंप है दीपक है दिया है लेकिन जब हम इसको अलग अलग नामों से जब लिखेंगे तो उसमें उसके जो मात्रा चिन्ह होते हैं उसमें चेंज हो गया है जब हमने दीवा दीवा अपन लिहिला तेव्हा त्या दीवामध्ये द ला अपन पहिली वेलांटी लावली तसेच प्रकारे जेव्हा अपन दीपक हा शब्द लिहिला तेव्हा दीपक या शब्दामध्ये द ला अपन काय लावली दुसरी वेलांटी लावली ना तर पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी पहिली वेलांटी कुठे लागली आहे पहिली वेलांटी कहाँ लगी है वर्ण की लेफ्ट साइड में म्हणजे डावी बाजूला तर दुसरी वेलांटी ही व्यंजनाच्या किंवा वर्णाच्या कुठे लावली जाते उजव्या बाजूला आपको हमेशा याद रखना मैंने बताया था छोटी की मात्रा वर्ण की लेफ्ट साइड में म्हणजे कोणत्या बाजूला डाव्या बाजूला तर मोठीची म्हणजे दुसरी वेलांटी ही व्यंजनाच्या उजव्या बाजूला लावली आहे तर बघा आई दिसत आहे ही डाव्या बाजूला लावली आहे पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी कुठे आहे उजवी बाजूला ये लेफ्ट साइड में लगी है और बड़ी की मात्रा राइट साइड में लगी है तर अभी हम यहाँ आता अपन दुसरी वेलांटी शिकत आहोत म्हणून इथे ह्याचं नाव काय आहे मग हे काय होणार दीपक काय आहे हा दीपक दीपक आता दीपक जीप पनीर आगगाडी आणि दीपक जीप पनीर आगगाडी आणि दीपक हे जे शब्द आपण बघत आहोत ह्या शब्दामध्ये त्या तिथे जी व्यंजने आलेली आहेत त्यांना काय लागलेली आहे दुसरी वेलांटी क्या लगी है उसमें बड़ी की मात्रा चिन्ह लगा है तो बच्चों जो पिक्चर्स हमने बनाए हैं इसको आप अपने कॉपी में लिख लीजिए फिर हम इससे बनने वाले और शब्द देखेंगे चला हे लिहून घ्या वही मध्ये आणि यानंतर यापासून तयार होणारे आणखी काही शब्द आपण पुढे बघूया लिहा हे जीप पनीर
आग गाड़ी आणि दीपक या शब्दामध्ये आपण दुसरी वेलांडी लावून शब्द तयार केले। आता तशाच प्रकारे आणखी काही शब्द म्हणजे दुसरी वेलांडी लावून तयार होणारे आणखी वेगवेगळे शब्द बघूया। तर दुसरी वेलांडी लावून तयार होणाऱ्या शब्दामध्ये आणखी काय शब्द येऊ शकणार, जसंच आणखी शब्दामध्ये बघूया इथे जसं दीपक झालं, तसंच ती, त, तला दुसरी वेलांडी ती आणि न, तीन, एक दोन तीन चार असे आपण मोजणी करतो की नाही, त्यामध्ये तीन, वन टू थ्री फोर, एक दो तीन जब हम पढ़ते हैं उसमें से जो तीन लिखते हैं उस तीन में बड़ी की मात्रा होती होती ना, जे तीन ली तो अपन त्या तीन मध्ये दुसरी वेलांडी लावलेली असते। तर दुसरी वेलांडी लावून तयार होणारा शब्दापैकी ती न हा एक शब्द आहे। तसंच प्रकारे ती न, तसंच आणखी कोणते शब्द होऊ शकतो, जसं मी, म, आता म मध्ये आपण दुसरी वेलांडी लावली, म ला दुसरी वेलांडी लावली तर होणार मी आणि थ, म मे आपण बड़ी ही मात्रा लगाई तो कोणता शब्द बन गया मीठ। आता मीठ म्हणजे काय, मीठ म्हणजे काय ना माहिती आहे का तुम्हाला, मीठ खाल्ले कधी, खाया है आपने मीठ, मीठ याने क्या होता है, मीठ याने होता है नमक, सॉल्ट, जिसको हम सब्जी में मम्मी यूज करती करती ना, तर मीठ या शब्दामध्ये काय लावलेली आहे आपण दुसरी वेलांडी मीठ। तसंच पीठ, पीठ पण हा एक शब्द होतो पीठ, पीठ मध्ये सुद्धा दुसरी वेलांडी लागलेली आहे। तसंच आणखी काय, पीठ, न, न ला दुसरी वेलांडी नी आणि र, नीर या शब्दामध्ये सुद्धा दुसरी वेलांडी, इसमें भी बड़ी की मात्रा लगी है। तसंच ई आणि ट, आता आपण ईट हा शब्द लिहिला, हमने लिखा ईट, अब इसमें तो कहीं हमने बड़ी की मात्रा नहीं लगाई, क्यों नहीं लगाई, का नहीं लावला, कारण ही जी मोठी ई आपण लिहिले हे काय आहे, स्वर आहे आणि स्वराला स्वराचे चिन्ह लावले जातात का, नाही, स्वर आहे ते बरोबर आपल्याला माहिती आहे की ही काय आहे मोठी ई, म्हणजे जी दुसरी वेलांडी आहे इथे ई ट, जेव्हा स्वर लिहितो तेव्हा त्याला कोणतेही मात्रा चिन्ह लावले जात नाही, पता है ना आपको, जब हम स्वर लिखते हैं तो स्वरों के मात्रा चिन्ह होते हैं, लेकिन स्वरों के मात्रा चिन्ह हम किसको लगाते हैं, व्यंजनों को लगाते हैं, स्वरों को मात्रा चिन्ह नहीं लगाए जाते, इसलिए यह स्वर है और इसलिए हमने स्वर जैसे कि वैसे लिखा और उसके बाद लिखा ट, त्यानंतर काय लिखा आपण ट, तर ई ट। तसंच आणखी तीर, मीठ, पीठ, नीर, ईट, तसंच आणखी शेतकरी, शे, त, क आणि री, शेतकरी या शब्दामध्ये सुद्धा र ला आपण दुसरी वेलांडी लावली आहे ना, शेतकरी। तसंच ज, ज ला दुसरी वेलांडी जी, व आणि न, जीवन या शब्दामध्ये सुद्धा ज ला दुसरी वेलांडी लागली आहे। तसंच दुसरी वेलांडी लागून आणखी तयार शब्द काय होणार, च, ट, नी, चटणी या शब्दामध्ये सुद्धा दुसरी वेलांडी आहे। तसंच भाकरी, भा, क, री, माहिती आहे तुम्हाला भाकरी म्हणजे काय आहे, भाकरी म्हणजे तांदळाच्या पिठाची जाड जाड केलेली जी पोळी असते त्याला काय म्हणतो, भाकर, भाकर पता है ना आपको, जो मोटी मोटी रोटी होती है जो चावल के आटे से बनाई जाती है उसको कहते हैं भाजी, भाकरी आणि चटणी, भाकर आणि चटणी या खाय सोबत मिळून खाल्ली जाते, खाई जाती है ना, चटणी भाकर खातात। तसंच आणखी मिरची, मिरची या शब्दामध्ये सुद्धा, मिरची या शब्दामध्ये दोनही मात्रा आलेले आहेत, मी, र आणि ची, मिरचीमध्ये म ला पहिली वेलांडी तर च ला दुसरी वेलांडी आहे ना, दोन्ही वेलांडी म्हणजे दोन्ही मात्रा चिन्ह इथे आहे, छोटी की मात्रा और बड़ी की मात्रा भी आई, हमें लेकिन हम जो शब्द पढ़ रहे हैं, जो मात्रा पढ़ रहे हैं वो मात्रा चिन्ह उस शब्द में आनी चाहिए, इम्पोर्टेंट है, उसके अलावा दूसरी भी मात्राएं आ सकती थे, आप व्यतिरिक्त तो दूसरे शुद्ध मात्रा चिन्ह अपन लिखू शकतो, पण आपण जे शिकत आहोत ते मात्रा चिन्ह त्या शब्दामध्ये येणे गरजेचं आहे। ओके, तर एवढं समजलं तुम्हाला बच्चों, इतना जो हमने बताया, वन टू थ्री फोर मैंने पिक्चर्स ड्रॉ करके दिए, आपने अपनी कॉपी में ड्रॉ किए हैं नहीं किए हैं तो आप इसके स्क्रीनशॉट ले लेंगे और कॉपी में पूरे पिक्चर्स ड्रॉ करेंगे, ये चित्र आणि त्यांच्या खाली ही नावे तुम्हाला लिहायची। ओके, आता ह्या चित्रापासून आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे,
तर आता तुम्हाला होमवर्क दिले जाईल. सही ना? होमवर्क मध्ये काय करायचे तुम्हाला? दुसरी वेलांटी लागून तयार होणारे 10 शब्द लिहायचे. जसं आपण होमवर्क नेहमी देतो, तर चला आता होमवर्क लिहून घ्या. ये आपने लिख लिया, ये पूर्ण लिहायचे. सारे वर्ड्स आप अपने कॉपी में लिखेंगे और अब आपके लिए होमवर्क है. होमवर्क काय मग? होमवर्क आहे दुसरी वेलांटी मोठी ई, म्हणजे दुसरी वेलांटी लागून तयार होणारे 10 शब्द लिहा. दुसरी वेलांटी लावून तयार होणारे किती शब्द लिहायचे? तयार होणारे 10 शब्द लिहा. तर आता आपण जशा प्रकारे दुसरी वेलांटी लावून जेवढे शब्द तयार केले, तशाच प्रकारे आणखी काही नवीन शब्द 10 शब्द तुम्हाला लिहायचे. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. ओके स्टुडंट्स, बाय एव्हरीवन.